सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार आठ दिवसामध्ये जर ही मुलं नाटक उभं करू शकतात तर आठ दिवसामध्ये एक कबड्डीची टीम नाही उभी करता येणार. जा आधी स्वतःची बीएमएमच्या मुलांची टीम कर आणि कॉलेजच्या टीमच्या अगेन्स्ट खेळ. त्या जे जिंकतील त्यांना मी पुढे पाठवेन. कोण तुम्ही? ते आम्ही सांगतो. आधी सांग तू कोण? मी आदित्य. अरे असंच प्लेअर हवा होता आपल्याला. प्लेअर? प्लेअर कबड्डी खेळणार? मी तयार आहे कबड्डी खेळायला. नीरव काय झालं एवढं अर्जंट मध्ये का बोलवलास? गेस व्हॉट? काय बोल ना पटकन. आपल्याला त्या जज होत्या ना सविता मालपेकर, त्यांनी माझं नाव एका प्रोजेक्ट साठी सजेस्ट केलंय. आपल्याला कबड्डीच्या प्रॅक्टिस साठी ग्राउंड मिळालं. कॉंग्रॅट्स. आता उद्या संध्याकाळपासून प्रॅक्टिस सुरू आहे. संध्याकाळी? हा उद्या संध्याकाळपासून. आता आपण स्ट्रेचिंग करूया. अरे काय चाललंय? लागलं ते सम्राट मी बसतो. बरं तिकडे कर परत. यास हे काय सकाळी सकाळी 7 वाजता तुम्ही इकडे? आज सूर्य काय पश्चिमेला उगवला का? नाही साई तो पूर्वेलाच उगवलाय. आम्ही जाता मावळणार आहोत. राहू तू इतक्या. अरे अजून आपण सुरू पण नाही केला वॉर्म अप. वॉर्म अप काय? ह्या सगळ्यांची बाडी नाही ना तयार कबड्डीसाठी, म्हणून जरा दामटून घेतो यांना. तुला काय सकाळ सकाळ क्लायंट कॉल का? प्रोडक्ट सेलिंग? नाही नाही क्लायंटचा कॉल नाही, जॉगिंगला जाते ना तर म्युझिक ऐकते. नाईस नाईस. हिला सांग ना आपल्या की एक्सरसाइज करायला. म्हणजे कसं आपल्याला ब्रेक? काय काय बोलला? ब्रेक. कोण आहे हा? हा फ्रूटचा लाड, नवीन जॉईन झालाय टीमला. फ्रूटचा लाड? ठीक आहे भानगड. नवीन भानगड नाही सवय, ते तो येता जाता फळ खातो. खातो म्हणजे येता आता फळ खातो म्हणून. गुड गुड, चांगली आहे सवय चांगली. एनिवे यू गाईज कॅरी ऑन, मी पळते. सावकाश पळ. चला आता आपण सूर्य नमस्कार मारूया. सूर्य नमस्कार. सम्राट आधी सांगायचं ना भाई. सोपे आहे सूर्य नमस्कार. चल चल एक सूर्याला नमस्कार नाही सूर्य नमस्कार. चल दाखवतो मी. चल मी दाखवतो कसं करायचं. एक दोन तीन. कोण रे? ए तसं नाही काय, पोट साप आहे आपला.
फक्त पॅन्ट फाटली जराशी. तरी मी तुला सांगितलं होतं, सगळ्यांना सांगितलं होतं की सगळ्यांनी हाफ पॅन्ट घालू नये म्हणून. आता फाटली ना बेन, सापडली ना. ऐका, आज संध्याकाळच्या प्रॅक्टिसला सगळ्यांनी हाफ पॅन्ट घालून यायची. हा दोनो सर, काय हाफ पॅन्ट? हाफ पॅन्ट. चलो चल, चला. अरे उठ, चल रेडी. बर, सुरू करूया. येस, लगेच. आपल्याला 15 मिनिटं पण झाली चालू करून. बस काय सम्राट भाई, आपण आपण एवढे सकाळ सकाळ तुझ्यासाठी आलोय. तर एक ब्रेक तो बनताय. एक मिनिट, एक मिनिट. माझ्यासाठी म्हणजे हे बघा, तुम्हा सगळ्यांना आधीच सांगून ठेवतोय, माझ्यावर उपकार किंवा माझी मदत म्हणून कबड्डी खेळायची नाही. हा, मनात जर इच्छा असेल ना तरच खेळा कबड्डी. अरे कबीर खान. कबीर खान कोण आहे? चिडतोय कशाला? अरे भाई, आपलं प्रेम आहे कबड्डीवर, आपल्याला आवडते कबड्डी. पण आपल्याला संध्याकाळी खेळायची सवय रे, लेट इव्हिनिंगला. म्हणून त्याला असं सकाळ सकाळ जरा जड जाते. तू रे, आपलं काय, तू म्हणशील तस तशी पण आपल्याला कबड्डी एवढी काय आवडती ना? कबड्डी खास आवडते आपल्याला कबड्डी. आणि नीरू, आपण ऑलवेज रेडी. आपल्याला आपलं पण आवडते, आवडते. चला मग आता परत सुरू करूया. रेडी, एक दोन तीन चार पाच सहा सहा. काय चाललंय हे, काय चाललंय हे? तुला ह्याच्यासाठी दाडला का इथं? मामा, तुम्ही इतक्या सकाळी काय करते? इतक्या सकाळी सकाळी म्हणजे रात्री निघणार होतो घरून, तुझ्या मामीने थांबवलं म्हणून थांबलो मी. काय रे, तुला सांगितलं होतं बाबा, एकदा सांगितलं कळत नाही का? अभ्यास म्हणजे अभ्यास, खेळबिळ काय नाही. मला सांग, तुझा तो मित्र कुठे आहे ज्याला तुझ्यावर ध्यान ठेवायला सांगितलं तुम्ही? कुठे आहे तो? नीरव. अरे ते अरे बाबा, तुला काय बोललो तुम्ही? याच्यावर लक्ष ठेवायचं म्हणून सांगितलं शुद्ध मराठी मध्ये. काय करतो तू? अरे माझ्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न इथे, तुला एवढं सांगता येत नव्हतं मला बाबा हो पुन्हा कबड्डी खेळायला लागला म्हणून. हा ग्राउंड वर माती खाय गेला त्यावेळेस तू काय झोपला होता का? काय करत होता तू? माती शेअर करत होता. किरकोट. ए कोण धरियो? माझ्या पुरीच्या जिंदगीचा सवाल आहे, तुला युरोप चुकायला लागला. मामा मामा, ऐका ना ऐका ना, काय माहिती का, मी पण सम्राट बरोबर कबड्डी खेळणार. काय? अरे तुला ध्यान ठेवाय सांगितलं. तू इकडं इथं काय दिसत काय? येडा मामा असं लिहिले काही? काय तुला ध्यान ठेव म्हणलं तू खेळायला लागला? आवडीनं केला पतीन त्याला फुटली रे गजपिटी. खेळणारच की दिल से. दिल से रे, दिल तो आखिर दिल है ना. पण खेळू तुला मी काय सांगू आता. एक थांब, ऐक. कबड्डी ना हा फोकस चा गेम असतो. माझं पण सगळ्या गोष्टीत खूप चांगलं फोकस असत. फोकस असतो मग मग कसं आहे ना, आता फोकस करण्यासाठी नेमकं कुठं फोकस करायचं हे दिसलं नाही तर हा त्या तू असा. डीम लाईट कळलं ना, कळलं ना, म्हणून म्हणून माझी ओळख मला बदलायची आहे. खेळू शकतो मी, खरंच सांगतो मी. तुला ओळखच बदलायची आहे, ओळख बदलायची आहे. मग 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 काय, मग कबड्डी कशाला खेळतो? तू तू अभ्यासही करू शकतोस. तू अभ्यास करणार, मग तू तू मोठा होणार, मोठा होणार. मग मग मी जाऊ आगे खाऊ आल द बिस्ट.
हे कोण आंटी आहे? कोण आंटी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आहे. हे सम्राट काय एका महिन्याचा खुराक एका दिवसात संपवायचा आहे काय? अरे निजू हे तर काहीच नाही. मी लहान असताना ना आबा मला ह्याच्या सोबत 5 लिटर दूध पण द्यायचे प्यायला एव्हरी डे. काय 5 लिटर? हे सम्राट 5 नाही 1 ग्लास पिन पण मी. हा 1 ग्लास तू पिणार? अरे आदित्य हे एवढं खाल्ल्यानंतर मी दुधाकडे बघितलं ना फक्त तरी वर जाईल. दौलू असं कधी का होत नसत त्याला काय पण बोल नको. तू का पटापट एक सम्राट नको ना नको ना मस्त. बाप रे मित्रप्रेम अगदी उतू चाललेलं दिसतंय. पण सम्राट हा एवढा सगळा नाश्ता कोणासाठी आहे? अगं नाश्ता नाही ग खुराक आहे खुराक म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी. म्हणजे कसं सकाळी व्यायाम मग खुराक मग लेक्चर आणि मग रोज संध्याकाळी प्रॅक्टिस. रोज संध्याकाळी प्रॅक्टिस तावा अरे रोज संध्याकाळी प्रॅक्टिस असेल तर तू त्या डिरेक्टरला कधी जॉईन होणार आहेस? मॅच झाल्यानंतर. काय पण नीरव अशांना आलेला चान्स जायला नको. हो पण मित्राला दिलेली कमिटमेंट पण मोडायला नको ना. काय काय कुसू पुसू चालले कधीपासन म्हणवा तू पण खा चल. अग रेणुका आता कुठे टर्म सुरू झाले आणि तुला कसा अभ्यास पण सुरू केला? नाही परी परीक्षेचा अभ्यास नाही करते. मग काय करतेस? हे काय अग ते मी ते कोल्हापूर सारखं तुझ्या डोक्यात कबड्डी समोर चिरलं की काय? कबड्डी 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 नाही ग काही काय मग काय एवढं ही पुस्तक या नोट पुस्तक नाही पुस्तक नाही खुराक आहे हा खुराक माझ्या डोक्यात ऑलरेडी शिरलेल्या भूतासाठी. म्हणजे अगं म्हणजे सम्राटच्या मॅथचं मला रिपोर्टिंग करावं लागेल ना मग त्याच्यासाठी थोडा तरी कबड्डीचा अभ्यास हवा म्हणून अभ्यास करते. ओ गुड 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 आय एम प्राऊड ऑफ यू रेणुका. तुला सांगते तू एखाद दिवशी जेव्हा न्यूज लिहिशील ना तेव्हा सगळे लोक म्हणतील रायगडची मँगो बर्फी कडाडली कडकड 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 कडकड. तिची न्यूज यायची ती येणारच आहे पण परिताई तुमचं काय आयुष्यात काय करायचंय काय नाही ठरलं की नाही? झालं जरा काही मी स्वप्न रंजन करायचा अवकाश की लगेच हिने मध्ये होऊन बोललंच पाहिजे. पौष्टिक बाई कुठली? अहो पण परिताई मी तुमच्या चांगल्यासाठीच बोलतेय ना. माझं चांगलं वाईट मला कळत आणि असंही माझं ठरलंय. ठरलंय काय सांगतेस कधी कस कुणासोबत सांग 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 लवकर सांग. हा 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 व्हेरी फनी मी सगळं काही करून बघणार आहे असं माझं ठरलंय. अच्छा अच्छा तसं होय. हे पण परी जे काही करायला घेशील ना ते पूर्ण करा. हा म्हणजे अर्धवट पदी सारखं करू नकोस म्हणजे मिळवली. ए सायली अर्धवट पदी? अर्धवट पदी कोण आहे? अगं आमच्या नाशिकला होती एक मुलगी पदी नावाची तिने काही करायला घेतलं ना की ती अर्धवट सोडूनच द्यायची मग आम्ही तिला अर्धवट पदी म्हणायचं. एक मिनिट मी असं कधीही करत नाही. हा म्हणजे करता ही नसशील कदाचित मुद्दाम असं ठरवून पण परी कसं माहितीये का तू जेही काही करायला घेतेस ना ते कधीच पूर्ण होत नाही हो की नाही रेणुका? म्हणजे बघ ना हे आता एकांकिकेचंच घे ना म्हणजे आधी अशी जोशात एकदम वाक्य खोकलीस आणि ऐन प्रयोगाच्या वेळेला खोकत बसलीस काय फायदा झाला का मला सांग. एक मिनिट खोकला झाला यात माझा काय दोष आहे? अच्छा आता घशाचा प्रॉब्लेम आहे हे माहित असूनही आवाजाची काळजी घेतली नाही हा काय तुझा दोष नाही? कुणी सांगितलं मी काळजी घेतली नाही? कधी काळजी घेतली? गोळ्या घेतल्या? एक मिनिट तुझं काय कशाला टाळ्या वाजवते आम्ही काय भाषण देतोय? भाषण देत असेल तू. एक मिनिट मी तुम्हा दोघांसाठी टाळ्या वाजवल्या. हो तुम्हा दोघांसाठी कसल्या भारी भांडता तुम्ही किती भारी जमत माहितीये का आणि तुमची लेवल भांडणात ना कुणीच गाठू शकत नाही.
खूप भारी भांडा तुम्ही. प्लीज कंटिन्यू, चालू द्या चालू द्या, प्लीज भांडा भांडा. रेणुका तू थांब जरा, चालू द्या काय चालू द्या. आणि माझी समजा चूक झाली असेल झाली असेल, तू आता बघच मी जे काही काम करेल ना ते पूर्ण करेलच, बघशील तू. बर, पण मग काय काम करणार आहेस? कबड्डी खेळणार आहेस? ते ठरवीन माझं मी, मी तुला नाही सांगणार आहे. माझ्याकडे खूप महत्वाची इतर काम आहेत, कळलं ना? अग परी चिडली ना? तू पण ना, तुला ना अजिबात चैन नाही पडत तिच्याशी भांडण्याची. अगं जाऊ दे जाऊ दे, नाहीतरी तिला पेटत ठेवायला ना तेवढा डोस द्यावाच लागतो. म्हणजे तू हे येस करेक्ट, हुशार रेणुका. बर मग ती फदी, ती काय अर्धवट फदी ते तरी? नाही नाही, असं काही नाहीये फदी वगैरे, फक्त आपल्या भदीला समजवायला ती फदी. राहिली तू पण ना. काय मग कोणतरी खूप खुश आहे आज? असणारच ना, फायनली मला खेळायला मिळणार कबड्डी. म्हणून तुला सांगू, मला तर ना संपल्याचाच फील आलाय, वनवास. सम्राट, पण संध्याकाळी सगळे येतील ना प्रॅक्टिसला? नाहीतर सकाळचा वॉर्म अप बघून कुणीच येणार नाही. नाही 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 नाही, येतील येतील. तुला सांगू, एकदम भारीच जमली टीम. अजून दोन प्लेयर भेटले ना की झालंच म्हणून समज. भेटले नाही रे, मिळाले मिळाले. हा हा हो, पण ते दोन प्लेअर लवकर भेटले पाहिजे, लवकर मिळाले पाहिजे ना. लेट मिळाले तर ते राहतील ना कच्चे लिंबू. हाय मनवा. हाय. हा बघा फिरून टाकलेला लिंबू, काय केला माझी सोडतच नाही. पाय हाय मनवा. कैसे हो? मी मजेत. हम तो ठीक बा. सुनो ना मनवा, वो क्या हुआ ना, हमने कल एक कविता पढ़ी थी मराठी पेपर में, तो उसका एक दो लाइंस हमें समझ में नहीं आया. तुम्हें पूछे तो बताओगे का? हो का नहीं. काजल एक मिनिट हा, सम्राट प्लीज समजावून सांग ना तिला. हो हॅलो. दिखा है का आपको? हमार मत पल कविता दिखा है का? ये देखो यहाँ लिखा है, सखे तुझा पदर ओला त्यात चांद हा न्याला. ये चांद मत पल तो हम समझ गए, पर न्याला मत पल, नाला गटर. नहीं 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 नहीं, नाला नाला म्हणजे आता नाला आंघोळ आंघोळ शंभू नारायणा. ओ मतबल चांद नहा रहा है, लेकिन फिर पल्लू सखी का क्यों भीगा है? हाँ 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 हाँ, मतलब दोनों साथ में नहा रहे हैं क्या? नहीं 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 नहीं. हाय दया, ये क्या किया आपने? नहीं 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 नहीं, आपने तो खुद ही एक कविता कर दी. वाह 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 सम्राट जी, लेकिन हमें तो पता है आपको तो बस कबड्डी खेलना अच्छा लगता है. ही कबड्डीच्या टीम मध्ये पण आली तर? नहीं 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 नहीं, मला नाही आवडत कबड्डी वगैरे काही. लेकिन हमें तो सब पता है, डोंट वरी, आप जरूर मैच जीतोगे. ऑल द बेस्ट, चलते हैं. काय रे गेली ही, समजवलंस का तिला? नाही 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 नाही, तिला काय समजायचं, ती तर ऑलरेडी आहे भारी प्लेयर. अरे नाही नाही सर, फक्त 10 दिवसांचा इश्यू आहे सर, त्यानंतर मी पूर्णपणे फ्री आहे. येस आय नो सर, पण पण सर तुमचा फोन येण्याआधी मी त्यांना कमिट केलं होतं ना, सो आता वेळेवर त्यांना नाही म्हणणं बरोबर वाटत नाहीये. येस येस सर येस सर, हां ते काम झाल्या झाल्या तुमच्या इथे जॉईन होईल. या थँक्यू थँक्यू सो मच सर. कोणाला जाणार?
अरे एकांकिकेला आपल्याला जे जज आले होते ना त्यांनी एका डायरेक्टरला माझं नाव सजेस्ट केले पथनाट्य बसवण्यासाठी काय सांगतो पण आता आपल्या कबड्डीच्या मॅचेस आहेत ना तो मी त्यांना म्हटलं की मी 1-1.5 आठवड्यानंतर तुमच्या इथे जॉईन होईल का का म्हणजे काय आता मी तिथे जॉईन झालो तर आपण संध्याकाळी प्रॅक्टिस कशी करणार नाही 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 तू प्रॅक्टिसला आला नाहीस तरी चालेल मी तर म्हणतो ना तू कबड्डी पण खेळू नको सम्राट सम्राट ऐक ना तू तू चिडू नको ना मी नीरू मी खरंच सांगतोय मनापासून बोलतोय मी माझ्या खेळासाठी तू तुझं स्वप्न का लावतोयस ना पणाला गप रे मी काही पणाला वगैरे लावत नाही आणि तसंही ते हो म्हणतात ना ते थांबायला तयार आहेत मग पण काय गरज आहे हे बघ आता तू जॉईन व्हायच्या अगोदर कोण दुसरंच उभं राहिलं तर हा पण मग होऊ दे ना आणि आणि तसंही आता तुझ्या पाठीशी उभं राहणं मला जास्त गरजेचं वाटतं कळलं अरे ते काही गरजेचं वगैरे नाही हो बर मग नाटकाच्या वेळी माझ्या पाठीशी का उभा होता तुम्ही सम्राट पाटील मग त्याची परतफेड म्हणून तू कबड्डी खेळतोयस का मग तर अजिबातच खेळू नको हे बघ मी सकाळीच बोललो होतो माझ्यावर उपकार किंवा माझी मदत म्हणून कबड्डी खेळू नका मला जर इच्छा असेल ना तरच घ्या कबड्डी हो हो तू ऐकशील का माझं थोडं हे बघ परतफेड किंवा उपकार म्हणून मी हे सगळं करत नाहीये कमिटमेंट म्हणून करतोय कारण त्या लोकांचा फोन येण्याआधी ना मी तुला कमिट केलं होतं आणि तुला तर माहितीये एक 5 महिने कमिटमेंट करते तो फिर मैं अपने बाप की भी नहीं सुनता तुषार कपूर ना सम्राट तुषार कपूर नहीं सलमान खान सलमान खान ये 5 महिने कमिटमेंट कर दी उसके बाप तो मामा की भी नहीं सुनता तर आज पासून आपण प्रॅक्टिस सुरू करतोय यस सर समरू मी घालतो मी टाकूय पहिली सर्विस सर्विस नको आधी आपण 1-2 समजून घेऊया नियम अरे भाई कशाला खेळता खेळता कळतील ना आपल्याला हे नाही मला माहित नाही ना पण मला कळू दे खेळाचे नियम नाही म्हणते मी प्रॅक्टिसचे नियम म्हणतो तर सगळ्यांनी रोज यायचे प्रॅक्टिसला आणि यायचे तर यायचे पण वेळेवर यायचे त्याच्या ऐक तुलाच सांगतोय मी हाते आता ह्या पण खेळणार की काय नाही नाही आम्ही खेळत नाही आहोत प्रसाद द्यायला आलोय प्रसाद आज तुमच्या प्रॅक्टिसचा पहिला दिवस आहे ना म्हणून मी आणि परी सिद्धिविनायकाला जाऊन आलो अरे वा भारी द्या क्या बात अरे नको मला बोला गणपती बाप्पा नको नको आपण दोघं नंतर खाऊ चला सुरू करूया रेडी रेडी चला रेडी तर आता मी सर्विस टाक तुम्हाला हवं तसं खेळा तुम्ही जर चुकला तर मी देईन तुम्हाला गायडन्स गायडन्स पुढे लावली तुला घाबरतो काय खबरदार पाऊल पुढे ढकलस तर